हरित हायड्रोजन हा ऊर्जा क्षेत्रामधला आश्वासक तारा आहे विद्युतीकरण करण्यासाठी अवघड असणाऱ्या उद्योगांमध्ये जैविक इंधनाला पर्याय म्हणून हरित हायड्रोजन सहाय्य करू शकतो असं सांगत अतिरिक्त नवीकरणीय ऊर्जेच्या साठवणुकीसाठी हरित हायड्रोजन हा तोडगा ठरू शकेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं हरित हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला ते त्रदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते हरित ऊर्जेसंदर्भात पॅरिस करारातील वचनबद्ध पूर्ण करणारा भारत हा जी ट्वेंटी देशामधला पहिला देश असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं हरित हायड्रोजन क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणखी जागतिक सहकार्याचं आवाहन करत या क्षेत्रातल्या तज्ञ आणि वैज्ञानिकांनी या दिशेनं आगेकूच करण्याचं आवाहन त्यांनी केलं सामूहिक आणि नवोन्मेषाच्या सामर्थ्याच्या बळावर आपण समस्यांचं निराकरण करू शकतो असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला हवामान बदल आणि ऊर्जा संक्रमण या जागतिक समस्या असून त्यावरच्या उपाययोजनाही जागतिक असल्या पाहिजेत जग अतिशय महत्वाच्या परिवर्तनाकडे जात असून हवामान बदल हा भविष्यातला मुद्दा नसून त्याचे परिणाम आताही जाणवू लागले आहेत या संदर्भात कृती करण्यासाठीची वेळ आताच आली असल्याचं पंतप्रधान म्हणाले गेल्या दहा वर्षात हरित ऊर्जा क्षमतेत तीनशे टक्के सौर ऊर्जा तीन हजार टक्के वाढ झाल्याचं चा त्यांनी नमूद केलं मात्र भारत एवढ्यावर समाधानी होऊन थांबला नसून नव्या आणि नवोन्मि क्षेत्राचा शोध भारतानं जारीच ठेवल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं या क्षेत्रामध्ये संशोधन आणि विकासासाठी गुंतवणूक तसंच स्टार्टअप्सना भारत प्रोत्साहन देत आहे युवकांमध्ये कौशल्य विकासासाठीही भारत प्रयत्नशील आहे ग्रीन हायड्रोजन सरप्लस नवीकरणीय ऊर्जेला मजबूती देईल ते म्हणाले हरित हायड्रोजन अभियानाला चालना देणं हा या परिषदेचा उद्देश आहे हरित हायड्रोजनचं उत्पादन आणि तंत्रज्ञानाशी संबंधित एकशे वीसहून अधिक स्टॉल्स या परिषदेत असणार आहेत या परिषदेत दीडशेहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते मार्गदर्शन करणार आहेत अनेक सत्रांचं आयोजनही या परिषदेत करण्यात आलं आहे